नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज एडीन लोकमत. दुपारचा एक वाजतोय आणि आता बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मी मतदार बोलतोय या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही काही विविध मुद्द्यांवरती जनतेची मतं जाणून घेणार आहोत आणि जनता नेमकं कोणत्या मुद्द्याला महत्व देत मतदान करणार हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तुम्ही ज्या काही सुविधा प्रोव्हाइड करता किंवा ज्या काही देशातल्या आपल्या याच्यामध्ये ज्या शासनप्रायत ज्या पुरस्कृत हे येतात सोयी त्या लोकांपर्यंत पोहोचवा. भ्रष्टाचार निर्मूलन किंवा महागाई म्हणजे लोकांना बेरोजगारी जी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सुरक्षितता, जे या सर्व गोष्टींवरती विचार करणार अशा लोकांनाच आम्ही मतं देऊ. पण त्यांना तुम्ही काय करतायत? त्यांना पैसे देऊन त्यांना परत तुम्ही याच्यावरच बसवतायत की तुम्ही 1500 रुपये घ्या आणि चुप बसा. पण नाही, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करा ना. त्यांनी कसं काम करायला पाहिजे, त्यांना सामाजिक क्षेत्रात उतरायला पाहिजे. शिक्षणात खूप आपण माग आहेत. कुठेतरी सरकारने शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे, फीस कमी केलं पाहिजे, उच्च दर्जाचं शिक्षण कमी दरामध्ये भेटलं पाहिजे, कारण की आज फीज एवढ्या वाढलेल्या आहेत. युवा उद्योगासाठी तर नाही अजून पोहोचले आमच्यापर्यंत, फक्त लाडकी बहीण योजनाच फक्त आता सध्या निवडणुकीचा एक जुमला म्हणून तो भाग सध्या लोकांपर्यंत जात आहे. सर्वसामान्य वर्गापर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजेत. ह्या योजना ह्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही आणि योजनेला अंतिम स्वरूप हे बँकांमार्फत दिले नाही. सर्वसामान्य महिलांपर्यंत आमच्यापर्यंत योजना ह्या सरकारच्या पोहोचत नाही. नुसतंच कागदावरती योजना आहेत पण त्या सर्वसामान्यांपर्यंत ह्या पोहोचत नाहीतना दिसत नाहीयेत. त्यामुळं सरकारने लाडक्या बहिणीची योजना काढली, ठीक आहे, भेटले पैसे आम्ही म्हणत नाही नाही भेटले, पण किती दिवसासाठी एवढं मतदान होतो? मतदान झालं की पुन्हा बंद पडणार. नोकरी मिळणं अपेक्षित असताना तरुण अजूनही बेरोजगार आहेत. जे लघुउद्योजक आहेत युवकांना, ज्यांना लोन पाहिजे त्यांना लोन मिळत नाही आहे. त्यामुळं यावेळेस मतदान करताना मी त्याचा विचार करून मतदान करणार. विधान भवनात आमदार साहेब आवाज उठवतात, त्यासाठी आमदार साहेबाला त्या आमदाराला मतदान करणार. पुन्हा एकदा आमदाराला विधान भवनात पाठवायचं. रोजगार भेटावा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावे, शिष्यवृत्ती भेटावी विद्यार्थ्यांना. सरकारी योजना सवलती म्हणजे आतापर्यंत नुसतं म्हणजे ऑनलाईनच बघितलेले आहेत, नाहीतर पेपरमध्ये जाहिरात बघितलेले. आमदाराकडून काय अपेक्षा नाही सध्या? भरपूर कामं झालेली आहेत गावात. आम्हाला हाताला काम मिळायला पाहिजे किंवा रोजगार मिळायला पाहिजे, त्याला बघून मतदान करणार आहे. आम्हाला आज रस्ता नाही, नाली नाही, वीज सुद्धा नाही आहे. तर आज आमचे नागरिक म्हणजे नागरिक म्हणून जे काय उमेदवार आहेत त्यांच्याकडे आम्ही एकच म्हणतो की आम्हाला विकास पाहिजे. आम्हाला भरपूर निधी मिळाला आहे आमच्या आमदारांनी. माझं नाव बापूराव शुक्राचार्य खामकर, राहणार हिराचीवाडी. आमच्या आमदारांनी भरपूर आम्हाला निधी दिला, त्या निधीच्या विरोधमध्ये आम्ही मतदान करणार इथं. सरकारकडून आम्हाला अपेक्षा याच आहेत का चांगला विकास व्हावा, सुंदरता, सगळ्यांची नोकरी पाणी रोजी रोटी लागावी, हे चालू व्हावं, आमचं हीच अपेक्षा आहे. कुठलाही सरकार हो त्याचं काही आम्हाला येत नाही. स्टेबल सरकार आणि जे पण प्रॉमिसेस त्यांनी केले आहेत ते फुलफिल झाले पाहिजे, तेवढीच एक अपेक्षा आहे. आमदाराकडून ज्या नागरिकांना गैरसोय होत आहे त्या सर्व पुरवण्यात यावे. आम्हाला ज्या सोयी हवी, सर्व रस्ते विस्ते, सर्व ज्या आमच्या शाळेच्या याच्या त्याच्या सगळ्या सोय आमच्या करण्यात याव्या. मी बोललो तुम्हाला का विकासाची कामं, म्हणजे सार्वजनिक विकासाची कामं ती झाली पाहिजे. प्रगतीची कामं ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत आणि रस्ता पाणी जे काय ती कामं ती चांगली झाली पाहिजे. बस सामान्य माणसाला जगण्याचे खूप अवघड होऊन बसलेलं आहे, त्यासाठी आपल्याला म्हणजे सरकार बदलण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी माझं असं मत आहे की एक वेळ आपण त्यांना चान्स देऊया. एक आरोग्य, दुसरा शिक्षण, याच्यामध्ये सवलत पाहिजे. आता ते कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजना पोहोचत नाहीत. सर्व प्रकारचा टॅक्स वसूल केला जातो मुंबई महानगरपालिकेतर्फे, परंतु गावामध्ये पण आमच्या अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये. ठिकाणी आज पण रोडची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे जाण्यायेण्याचा पब्लिकला फार त्रास होतो. पब्लिक ट्रान्सपोर्टचे पण फार प्रॉब्लेम आहेत.